ब्रेकनंतर स्वागत मुद्दा महाराष्ट्रामध्ये. अंधेरीतला गोखले पूल बंद असल्यामुळे इथून प्रवास करणं म्हणजे बाहुबलीसारखी कसरत करण्यासारखं आहे, पण आपण काही बाहुबली नाही, त्यामुळे ही कसरत करण्याऐवजी मेट्रोचा वापर करा असं मिश्किल आवाहन मेट्रोकडून करण्यात आलंय. अंधेरी पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा गोखले पूल बंद असल्यामुळे या भागात प्रवास करणाऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागतोय आणि पर्यायी रस्त्यावर सुद्धा मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होतीये. साकीनाका असल्फा या भागातून अंधेरी पश्चिमेला येण्यासाठी तब्बल 1.5-2 तास लागतात, त्यामुळे मेट्रो वापरा आणि अवघ्या 21 मिनिटात पोहोचाल असा सल्ला मेट्रोनं दिलाय. महत्वाचं म्हणजे हा पूल बंद असल्यामुळे मेट्रोमध्ये सुद्धा आता मोठी गर्दी होताना दिसतेय. अंधेरी पूर्व पश्चिमेला जोडणारा गोखले ब्रिज वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे. 2018 साली गोखले ब्रिजचा काही भाग कोसळला होता, त्यानंतर स्ट्रक्चर ऑडिट जे हे या ब्रिजचं करण्यात आलं आणि धोकादायक पूल असल्यामुळे एक मार्गिका जे ही चालू होती, मात्र आता ही एक मार्गिका सुद्धा बंद करण्यात आलेली आहे. आज महापालिका आणि रेल्वे प्रशासन यांची बैठक होणार आहे आणि या बैठकीत नेमका हा ब्रिज कोण पाडणार आहे याबाबतीत तोडगा निघणार आहे. याआधीच महानगरपालिकेकडनं स्पष्ट सांगण्यात आलेलं आहे की आम्हाला कोणताही ब्रिज पाडण्याचा अनुभव नाही आहे, त्यामुळे रेल्वे प्रशासनाकडनंच हा ब्रिज जो आहे हा पाडण्यात यावा अशी मागणी जी आहे ही अशी भूमिका महापालिकेनं केलेली आहे. मात्र हा ब्रिज बंद असल्या कारणामुळे मोठी तारांबळ जी आहे ही वाहनधारकांची होताना आपल्याला पाहायला मिळते. सकाळच्या टप्प्यामध्ये मोठी वाहतूक कोंडी जी आहे ही अंधेरी पश्चिम आणि पूर्व परिसरात पाहायला मिळाली होती. खरं तर आपण आता जर पाहायला गेलं तर हा संपूर्ण ब्रिज जो आहे हा बंद करण्यात आलेला आहे आणि पर्यायी मार्गिका सुद्धा ज्या आहेत या अंधेरीतील देण्यात आलेल्या आहेत. 5 पर्यायी मार्गांवरून प्रवास करण्याच्या सूचना ज्या आहेत या महापालिका आणि मुंबई पोलीस वाहतूक विभागाकडनं देण्यात आलेल्या आहेत. मात्र सद्यस्थितीला हा ब्रिज आता बंद करण्यात आलेला आहे, त्यामुळे नेमका गोखले ब्रिज कोण पाडणार याचा तोडगा आज निघण्याची शक्यता आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप पवारसह विशाल पाटील, न्यूज 18 लोकमत, मुंबई. मध्य रेल्वे मार्गावरील ब्रिटिशकालीन कर्नाक बंदर उड्डाण पूल धोकादायक बनला असून तो पाडण्यासाठी मध्य रेल्वेवरती तब्बल 27 तासांचा मेगा ब्लॉक घेतला जाणार आहे. हा पूल पाडण्याचं काम 19 नोव्हेंबरला रात्री 11 वाजता सुरू होईल आणि 21 नोव्हेंबरला मध्यरात्री 2 वाजेपर्यंत चालेल आणि या काळात सीएसएमटी ते भायखळा आणि वडाळा दरम्यानची उपनगरीय सेवा बंद असेल, त्यामुळे कसारा खोपोली इथून येणाऱ्या लोकल भायखळा, परेल, दादर आणि कुर्ल्यापर्यंतच थांबतील आणि तिथूनच लोकल पुन्हा सोडण्यात येतील. तर हार्बरवरती पनवेल इथून येणाऱ्या लोकल या वडाळ्यापर्यंत चालवण्यात येतील आणि तिथूनच पुन्हा डाऊन दिशेला सुटतील. या काळात काही लोकल फेऱ्या रद्द केल्या जातील तर वातानुकूलित लोकल फेऱ्या उपलब्ध नसतील अशी माहिती मध्य रेल्वेकडून देण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरील मिसिंग लिंक प्रकल्पाची पाहणी करत आहेत. खालापूर ते सिंहगड संस्थेपर्यंतचा 19 किलोमीटरचा घाटातला तीव्र उताराचा धोकादायक अपघाती मार्गाला मिसिंग लिंक हा पर्यायी बायपास मार्ग असणार आहे आणि या प्रकल्पामुळे मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरील अपघातांची संख्या मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. मिसिंग लिंक प्रकल्पाला 0 अपघात रस्ता करण्याचा मानस राज्य सरकारचा आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे एमएसआरडीसी मंत्री असतानाच या प्रकल्पाचा शुभारंभ झालेला होता आणि आता ते मुख्यमंत्री असताना हा महत्वाकांक्षी प्रकल्प पूर्ण होण्याच्या मार्गावरती आहे. मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर असलेल्या घाटातील तीव्र उतारावरील अपघात टाळून 0 अपघात रस्ता बनवण्यासाठी हा प्रकल्प निर्माण केला जातोय. मिसिंग लिंक प्रकल्पामध्ये सर्वाधिक प्राधान्य दिले गेले आहे ते सुरक्षेला आणि सुरक्षेच्या दृष्टिकोनातून अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर देखील करण्यात आलेला आहे. आपण ज्या बोगद्यामध्ये आहोत तो बोगदा लोणावळा सरोवराच्या खाली आहे. जवळपास 150 मीटर खाली हा बोगदा जो आहे तो खोदण्यात आलेला आहे. आपण समोरच्या बाजूला पाहू शकतो हा 10 किलोमीटर लांबीचा बोगदा आहे जो पुढे थेट खालापूरपर्यंत जातो आणि आपण इथे पाहू शकतो ह्याला एक अत्याधुनिक तंत्रज्ञानाची जोड देण्यात आलेली आहे वेगवेगळ्या, कारण इथे ज्या प्रकारे बांधकाम करण्यात आलेलं आहे ते अत्याधुनिक तंत्रज्ञानाचं सहाय्याने इथे बांधकाम करण्यात आलेलं आहे आणि त्याचबरोबर कुठली अनुचित घटना घडली म्हणजे एखादा अपघात घडला किंवा एखादं काही दुर्घटना घडली तर तात्काळ प्रवाशांना जे आहे ते मदत मिळाली या दृष्टिकोनातून देखील इथे वेगवेगळे जे बोगदे जे ते निर्माण करण्यात आलेले आहे, त्यामुळे सर्वसामान्य प्रवाशांच्या सुरक्षेची जी आहे काळजी ती इथे 100% घेण्यात आली असल्याची माहिती MSRDC ने दिलेली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रवीण शेट्टीसह उदय जाधव, न्यूज 18 लोकमत, लोणावळा.